मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। मुंब्रा रेलवे स्टेशन का नाम बदलकर मुंब्रा देवी रखने की मांग पर घमासान मचा हुआ है। ट्विटर पर एक के बाद एक ट्वीट किया जा रहा है। मोहित कम्बोज के ट्वीट पर कलवा मुंब्रा के विधायक जितेंद्र आव्हाड ने भी रीट्वीट करते हुए नाम बदलने पर ऐतराज जताया है। दरअसल मुंब्रा बजरंग दल के प्रमुख आशीष कन्नौजिया और तमाम बजरंग दल के कार्यकर्ताओं ने मोहित कम्बोज से मुलाकात की और मुंब्रा रेलवे स्टेशन का नाम बदलकर मुंब्रा देवी स्टेशन करने की मांग की। इसके बाद मोहित कम्बोज ने महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे और डिप्टी सीएम फडणवीस को ट्विटर पर टैग करते हुए ये लिखा कि मुंब्रा रेलवे स्टेशन का नाम मुंब्रा देवी रखा जाए। वहीं मोहित कम्बोज के ट्वीट को रिट्वीट करते हुए कलवा मुंब्रा विधायक जितेंद्र आव्हाड ने कहा है कि मुंब्रा बहुत पुराना नाम है, अब ऐसे में नाम बदलकर मुंब्रा देवी करने की क्या ज़रूरत है। पूछना चाहता हूं कि महालक्ष्मी स्टेशन का नाम बदलकर महालक्ष्मी देवी स्टेशन रखा जाएगा क्या? मगर वहीं इसी मुद्दे पर मनसे नेता अविनाश यादव ने भी मुंब्रा रेलवे स्टेशन का नाम बदलकर मुंब्रा देवी रेलवे स्टेशन करने की मांग की है। यानी कि अब मुंब्रा रेलवे स्टेशन का नाम बदली करने की मांग जो है वो काफ़ी तेज़ी से बढ़ती जा रही है। मनसे नेता अविनाश यादव ने क्या कुछ कहा है आपको सुना। ट्वीट वाद हो सकते नेमकी तुमची काय मागणी द्या ट्विटच्या माध्यमातून? माझी मागणी अशी आहे की मुंब्रा स्टेशन जे आहे ते मूळचं मुंब्रा देवी गाव आहे, बरोबर आहे? तिथे मुंब्रा देवीचं प्रगट स्थान आहे, भाविकांची तिथे नेहमीच गर्दी असते आणि ती परंपरेनुसार आहे। सो ती मुंब्रा देवी असं ते पूर्ण नाव आहे, तर ते आत्ता स्टेशनला अर्धवट नाव आहे मुंब्रा म्हणून, बरोबर आहे? सो आमची मागणी आहे की मुंब्रा देवी स्थानक असं त्या स्थानकाचं नाव असलं पाहिजे। त्यासाठी आम्ही रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत, सन्माननीय राजसाहेबांचं पत्र देखील मी घेऊन ते रेल्वे मंत्र्यांना देणार आहे आणि लवकरात लवकर त्या स्टेशनचं नाव मुंब्रा देवी असं करावं अशी मागणी करणार। यापूर्वी भाजपने मागणी केली होती, आता मनसे मागणी करते काय? मला वाटतं मागील अनेक दिवस तिथले स्थानिक ही मागणी करतात। त्यांचं एक पत्र देखील मला काही दिवसापूर्वी आलं होतं की आपल्या स्टेशन मुंब्रा स्टेशनचं नाव मुंब्रा देवी स्टेशन असं व्हावं। सो त्या मागणीचा सन्मान करून आम्ही हे मी आज हे ट्विट केलेलं आहे। दादा, काल संजय केळकर यांनी महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली आणि ठाणे महानगरपालिकेविरुद्धात चौकशी करण्याची मागणी केली। मला वाटतं की ठाणे महानगरपालिके मागील एक वर्षापासून 2022 नगरसेवकांची मुदत संपली आणि आत्तापर्यंत निवडणुका न झाल्यामुळे ज्या काही कामं ह्या शहरात होत आहेत त्याची तर सगळ्यात पहिली चौकशी झाली पाहिजे। कारण ज्या पद्धतीची कामं होत आहेत, चौक बांधणं किंवा लोकांना बसायला जागा करणं आणि त्यांचं असलेलं प्रचंड मोठं बजेट 10-10 लाखाचं 15-15 लाखाचं, एवढा मोठा खर्च त्या गोष्टीला लागत नाही। भ्रष्टाचार ठाण्यात होतो आहे हे 1001% आहे, परंतु मग संजय केळकरांनी या भ्रष्टाचाराची मागणी केलेली असताना त्यांची ही मागणी आहे का की त्यांच्या नगरसेवक